आजचं जे देशव्यापी आंदोलन वर्कर्स फेडरेशन संघटनेच्या नेतृत्वाखाली आपण जे आजचा बंद आणि आजचा संप पुकारलेला आहे त्याचा महत्त्वाचा मुद्दा हा जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे आणि म्हणून हा भारतीय विद्युत कायदा 2020 येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये केंद्र सरकारनं मुद्दा म्हणून आणण्याचा प्रयत्न केला आहे। हा भारतीय विद्युत कायदा म्हणजे नक्की काय आहे? तर भारतीय विद्युत कायदा म्हणजे संपूर्ण राज्यातील विद्युत ऊर्जा क्षेत्र आहे त्यांचं 100% खासगीकरण करून या जे कर्मचारी आहेत जे अधिकारी आहेत त्यांना देशोधडीला लावण्याचं काम हे मोदी सरकार करत आहे। म्हणून त्याच्या विरोधात आपण आज देशभर संप पुकारला आहे आणि राज्यामध्ये विद्युत क्षेत्रामध्ये त्याचा पडसाद उमटले पाहिजे आणि त्याची दखल या राज्याला घेता यावी म्हणून आपण हा भारतीय विद्युत कायदा बंद करण्याच्या उद्देशानं आज राज्यभर निदर्शन आंदोलन आमच्या वर्कर्स फेडरेशनच्या आधिपत्याखाली 5 संघटनेच्या कृती समितीनं आयोजित केलं आहे। म्हणून कामगारांच्या न्याय हक्कासाठी कुठली पगारवाढ कुठलाही बोनस न मागता हा कामगारांच्यावर असलेला घाला कामगारांच्यावर केलेला अन्याय हा दूर करण्यासाठी सर्व संघटित असंघटित कामगार एकत्रित येऊन अगदी शेतकरी कार्यकर्ते एकत्रित येऊन आज राज्यभर निदर्शन आम्ही करत आहोत। म्हणून कामगारांच्यावर ही पुराण उपासमारीची वेळ येणार आहे आणि त्यांना अक्षरशः कंत्राटी कामगार बनवून टाकणार आहेत आणि त्यांच्या घरातलं आयुष्य संपूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचं काम हे मोदी सरकार करणार आहे आणि त्यामुळं हा कामगार वाचला पाहिजे, हे उद्युत ऊर्जा क्षेत्र वाचलं पाहिजे आणि हा जनतेचा पैसा आहे, जनतेची वीज आहे आणि जनतेसाठी हे राहणं आवश्यक आहे। यासाठी म्हणून हा विद्युत कायदा जो 2020 काढलाय केंद्र सरकारनं तो रद्द करण्यासंदर्भात आम्ही एकत्रित येऊन हा लढा देत आहोत।